अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। अज्ञानी असणे हा गुन्हा नाही, तर ज्ञान मिळवण्यासाठी धडपड न करणे हा गुन्हा आहे। विचार परिपक्व झाले की शब्दांचे रूप घेऊन कागदावर उतरतात। सर्वच प्रश्न सोडून सुटणारे नसतात, काही प्रश्न सोडून दिले की सुटतात। शरीराची उंची मोजण्यापेक्षा मनाची उंची मोजा। सज्जन माणूस म्हणून जन्मास येणे हा योगायोग आहे, परंतु सज्जन माणूस म्हणून मरणे आयुष्यभराची कमाई आहे। आवडीचे काम मिळाले नाही तर मिळेल ते काम आवडीने करावे। घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही। आपल्या श्रमाचे फळ ही जगातील सर्वोत्तम संपत्ती आहे। प्रयत्न न करणे हे सर्वात मोठे अपयश आहे। प्रार्थना करणाऱ्या हातापेक्षा मदत देणारे हात पवित्र असतात। बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्यापूर्वीच विचार केलेला बरा। भूतकाळासाठी रडण्यापेक्षा वर्तमान काळाशी लढण्यात आणि भविष्याच्या शिखरावर चढण्यातच खरा पराक्रम आहे। आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे। आशावादी असणारा मनुष्य दुःख विसरण्यासाठी हसतो, निराशावादी मनुष्य हसण्याचेच विसरून जातो। ज्याच्या सोबतीला सुंदर विचार असतात तो कधीच एकटा नसतो। क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम उपाय नाही। गेलेल्या संधीबद्दल रडत बसण्यापेक्षा येणाऱ्या संधीचे स्वागत करा। जगात असे एकच न्यायालय आहे की तेथे सर्व गुन्हे माफ होतात, ते म्हणजे आईचे प्रेम। कार्यात यश मिळो न मिळो, प्रयत्न करण्यास कुचराई करू नका। संकट हा सत्याकडे जाण्याचा पहिला मार्ग आहे।